Tu me tiro. Ei! A onde é? Vou te ler. बाबा काही हवंय का? पुस्तक काय वाचल्याशिवाय झोप येत नाही ना, मी उद्या सकाळी घेईन. अरे बाबा घ्या, आम्ही गप्पा मारत होतो. काय जाऊन बोल ना. वेडी आहेस का? पुस्तक फेकून मारतील ते. नाही शुभम, जा ना, जा. नाही का? नाही माझ्यासाठी प्लीज प्लीज प्लीज. अरे आता टेन्शन आलंय रे. ऐक ना, मी ना 3-4 गाणी काढून ठेवली आहेत, रिहर्सल सुरू होणार आहेत ना. मला जरा सांग ना कुठलं गाणं गाव. तिथे सगळे खूप छान गातात रे, मला खूप टेन्शन आलंय. हे बघ, मी तुला सांगते. अवनी किती खुश आहे ना, तिच्या या आनंदाला माझी पण नजर नको लागायला. पण आज मॅडम खूप बिझी आहेत स्वतःमध्येच. इतकी बिझी की तिला मी काहीतरी गुड न्यूज सांगणार होतो काल, ते पण ती विसरून गेली. शुभम पाहून या बघू, पटकन नाश्ता करून घ्या. आई मी नाही थांबत, मला उशीर होतोय खूप. अगं तुम्ही काय सांगितलंय, बाहेर पडताना उपाशी पोटी जायचं नाही सांगितलंय ना. चल बस आणि बघू. अरे वा सुलू, आज आधी या दोघांना ब्रेकफास्ट. मुलांचे बरेच लाड करतेस हा तू. माझी पोरं आहेतच लाड करण्यासारखी ना, म्हणून करते. आणि तुमच्याकरता पण नाश्ता आणते. हा लवकर आहे. सगळे कुठे? हा बस ग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. बस बस तुम्ही बसा, मी तुमच्याकरता पण नाश्ता घेऊन येते. थांब थांब आई, थांब. हा थांब. तुम्हा सगळ्यांना शुभम काहीतरी सांगणार आहे, एक गुड न्यूज आहे. कधीपासून त्याला सांगायची होती म्हणून थांबला होता तो. आता कसली आनंदाची बातमी? अगं धीर धर आत्या, सांगतोय तो. अच्छा, म्हणजे तुझ्या लक्षात होत. ऑफकोर्स माहित होत मला. तू म्हणाला होतास ना की सगळ्यांसमोर सांगणारच, म्हणून थांबले होते मी. रात्रभर मी तोच विचार करत होते माहिती, की काय गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे. आता पटकन सांगून टाक. अरे काय दोघांमध्ये गुलू 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 चालू आहे, जो काय सस्पेन्स तो फोडा एकदाचा. ओके ओके ओके. आनंदाची बातमी अशी आहे की माझं हॉटेलचं प्रोजेक्ट अप्रूव्ह झालंय. आता आपलं स्वतःच एक हॉटेल असेल. माझ्या प्रोजेक्ट वर खुश होऊन एका फायनान्स कंपनीने मला फायनान्स देण्याचं कबूल केले. yeah!
ते टप्प्याटप्प्याने मला पैसे देतील आणि मी काम करत राहील. खरं शुभम, खूप आनंदाची बातमी आहे. हो, हा काम सुरू करण्यासाठी त्यांनी मला चेक पण दिलाय. हा शुभम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तो तुमच्याकरता नक्कीच काहीतरी चांगलं प्लॅन करत असणार. हो आई, आता मलाही पटलंय ते. आई मी खूप मेहनतीने काम करेन आता. हिची संधी मला मिळाली आहे ती मी असे नाही जाऊ देणार. छान छान. बरं शुभम, तो चेक आहे तुम्ही तो पावनीच्या हातामध्ये द्या. कसं आहे ना, बायको आपल्या नेहमी पाठीशी उभी असलेली बरं असतं. नाही आई, हा चेक मी पावनीच्या हातात नाही देणार आहे. हा चेक मी त्या हातात देणार आहे ज्या हातांनी माझ्या हाताला बळ दिलं कष्ट करण्याचं, काम करण्याचं. ज्या हातांनी मला उमेद दिली. हा चेक मी त्या व्यक्तीच्या हातात ठेवणार आहे ज्या व्यक्तीने मला प्रोत्साहन दिलं. मी कुणीही नसताना, माझी काही लायकी नसताना मला सतत जाणीव करून दिली की शुभम, यू आर स्पेशल. हा विश्वास माझ्यात निर्माण केला, मला बळ दिलं, कॉन्फिडन्स दिला. आणि आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. प्लीज हा चेक तुम्ही घ्या प्लीज. शुभम, आज माझ्याकरता सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. खरं तर ह्या चेकवरती तुमच्या बायकोचा हक्क आहे. हा घे पावनी चेक. तुझ्या नवऱ्याचं यशाच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल. तुमची अशीच प्रगती हो. हा चेक देवाच्या समोर ठेव, थोडी साखर पण ठेव आणि नमस्कार करा. हा से बाबा. सुलक्षणा, कालपासून आपल्याला खूप गोड बातम्या मिळत आहेत. आज सुद्धा जेवायला काहीतरी गोडा थोडासा बनव. हा जा, तुम्ही देवाला नमस्कार करून घ्या. खरंच देवा, देवा आज मी खूप खुश आहे. भरपूर सुख माझ्या पत्रात टाकले आणि ते असंच टिकून देत. दुःखापाठोपाठ इतकं सुख देतोस की दुःखाचा विसर पडतो. दुःखात पण रडवतोस आणि आनंदात पण. पण हे आनंदाश्रू आयुष्यभर असेच राहू देत. माझ्या शुभमला खूप मोठं कर, त्याला खूप यश दे. त्याच्या सुखातच माझं सुख आहे. त्याची खूप भरभराट होऊ दे देवा. देवा, बाबांच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करू शकेन एवढी ताकद मला दे. बाकी दुसरं काही नको. पावनी, शुभम या लोक नाश्ता करायला.
आहेत का? बस झालं? बस. आणि हो पावनीतला मी डबा पण देते, कारण एकदा का तुझी रिहर्सल चालू झाली ना की मग तुला घरी यायला खूप उशीर होईल. हो हो हो, आता रोज उशीर होणार रिहर्सल मुळे. हो ना. हो नाही बेटा, मनापासून काम करा, गोड गा, ही संधी मिळाली आहे त्याचं सोनं कर. हा हॅलो. हा हा बोला. काय अहो अशी कशी कॅन्सल झाली? नाही एवढा मोठा निर्णय तुम्ही कसा घेतला? हो पण कारण काय? अहो पण ठीक आहे. काय रे? आणि कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझरचा फोन आला होता, स्पर्धा कॅन्सल झाली आहे. कॅन्सल म्हणजे? त्यांनी स्पर्धा कॅन्सल केली आहे. काय कारण, कशामुळे कॅन्सल झाली आहे काही सांगितलं नाही. पण मला हे कळत नाही की फायनल तोंडावर असताना ते असा निर्णय कसा घेऊ शकतात. हो ना, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे असं कसं होईल ना. म्हणजे पावनी राजाध्यक्ष इकडेच राहतात का? हो इथेच राहतात. या या. तुम्ही इथे? बाबा हे कॉम्पिटिशनचे ऑर्गनायझर आहेत. नमस्कार. नमस्कार. पण आता आम्हाला फोन आला होता की कॉम्पिटिशन कॅन्सल झाली आहे म्हणून. स्पर्धा कॅन्सल झाले खरी, पण स्पर्धेचा विनर डिक्लेअर करूनच स्पर्धा कॅन्सल केली. म्हणजे? म्हणजे मिस पावनी तुम्ही विनर आहात या स्पर्धेचे. कॉंग्रॅच्युलेशन. ही त्याची ट्रॉफी. कसं शक्य आहे? म्हणजे कॉम्पिटिशन कॅन्सल झाली तरी सुद्धा ट्रॉफी कशी? विनरची ट्रॉफी तुम्हालाच मिळणार होती, हे कालच फायनल झालंय. आणि मग स्पर्धा कॅन्सल कोणी केली? मिस्टर मेघराज मोहिते. मेघराज मोहिते म्हणजे ते स्पॉन्सर? हो तेच. मॅडम कसं आहे ना, ते जेव्हा स्पॉन्सर करतात ना तेव्हा भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. आणि तुम्ही विनर होणार हे त्यांनीच डिक्लेअर केलंय. नाही ते सगळं ठीक आहे, पण असं कॉम्पिटिशन न होता ट्रॉफी मला देणं मला पटत नाही. प्लीज तुम्ही ती ट्रॉफी परत घेऊन जा. मॅडम आता ही ट्रॉफी तुमची आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा. प्लीज एक फोटो द्या फक्त. अहो नाही नाही, मी काय म्हणते ही मला नाही घेता येणार, तुम्ही ठेवा तुमच्याकडे, मला सिरियसली नको. नाही पण अहो एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. उद्याच्या पेपरला फोटो येणार आहे तुमचा. हो थँक्यू, येतो मी. अगं बाई पावनी, तुझा फोटो येणार उद्या पेपर मध्ये. प्रदीपा प्रदीपा तुझ्या मुलीने नाव काढलं रे बाबा, नाव काढलं. पावनी तुझ्या श्रमाचं चीज झालं बरं का, खूप मेहनत घेतलीस बेटा. अहो मी पण तेच म्हणत होतो, पावनी जिंकून येणार, पण कोणीच ऐकत नव्हतं ना. पावनी यू आर बेस्ट. पण हो आ खरंय अगदी, म्हणजे त्या दिवशी ना तू थंडाई प्यालीस तरी सुद्धा. म्हणजे तुझा हा घसा जरी बसला असता ना तरी सुद्धा तुलाच प्राइज मिळालं असत. अगं सुलत बघत काय राहिली अस तू, चल जा काहीतरी छान गोडधोड कर. आजची पार्टी माझ्याकडून बरं का, पैसे मी देणार. माझी बाची सुपरस्टार झालीय. एक मिनिट, एक मिनिट, मी काय जिंकले बिंकले नाहीये, गाणं गायले नाही काही नाही, तरी स्पर्धेचे विनर, किती अनएथिकल आहे. खरं तुझं पावनी, हे चुकीच आहे. आपण त्या मेघराज मोहित्यांना याचा जाब विचारलाच पाहिजे.
हे बघा शुभम, ते मेघराज मोहिते कोण आहेत, कसे आहेत, आपल्याला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा तुम्ही तिथे काहीही बोलायला जाणार नाही आहात. सुलक्षणा, त्यांना जाऊ दे. पावनीच्या सोबत शुभम आहे, आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. ही माणसं अशी का वागली, असं वागण्यामध्ये त्यांचा हेतू काय होता हे आपल्याला कळलंच पाहिजे. पावनी, जा, जाऊन भेट त्यांना. हा, येस, मिस्टर मेघराजना भेटायचं. अपॉइंटमेंट आहे का? नाही, पण आमचं खूप अर्जंट काम आहे. सॉरी सर, अपॉइंटमेंट शिवाय सर कुणालाच भेटत नाहीत. हा मग आम्हाला आजची अपॉइंटमेंट मिळेल का? नो सर, ऍक्च्युली आज काय सरांच्या घरी सेलिब्रेशन पार्टी आहे दिवसभर, सो ते आज कुणालाच भेटू शकत नाही. सॉरी, नंतरची अपॉइंटमेंट देऊ का? नाही, नको, थँक्यू. Thanks. Okay. So, Mr. Meghraj, कसं वाटतंय जिंकून? कारण हा प्रश्न विचारायला आता आम्हाला कंटाळा आलाय, कारण प्रत्येक वेळी तुम्ही जिंकत असता. कधी हराव असं वाटलं नाही का तुम्हाला? मेबी मला हरवणार अजून जन्मालाच आलेलं नाही, किंवा कदाचित असं असेल की माझ्या नशिबातच लिहिलंय जिंकणं. तुमचा नशिबावर विश्वास आहे तर? वेल, नशिबावर नाही पण स्वतःवर नक्की आहे. प्लीज प्लीज एन्जॉय. वेलकम वेलकम मिस्टर विराणी, वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मेघराज. थँक्स अ लॉट. आय होप यू विल एन्जॉय माय पार्टी. तुमच्या घरची पार्टी आणि आम्ही एन्जॉय नाही करणार असं होईल का? थँक्स अ लॉट. प्लीज. अटेन्शन गाईज, तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल आजची पार्टी काय प्रित्यर्थ आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षात मला कोणी हरवू शकलेलं नाही आहे. या आनंदाची पार्टी असं समजा. सो लेट्स एन्जॉय. चीयर्स. आवनी, बरीच मोठी पार्टी दिसते, आपण नंतर यायचं का? अरे फक्त ट्रॉफी तर द्यायची आपल्याला, परत ती देऊया आणि निघूया. आपण ते तुझे मेघराज आहेत कुठे? बिझी आहेत बहुतेक. Attention again guys, here comes Pavani Rajadhyaksha. Aaple competition chi winner, your began. स्वप्नांच्या पलीकडे तुम्ही आम
आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.